आपलं नाणं 55 वर्षात मार्केटमध्ये टिकतंय याचाच मला आनंद आणि समाधान. ताई अंजली देवानी यांनी जो आरोप केला त्यावर तुम्ही बोललात, पण ते आता म्हणतात की अजितदादांवर भाजप वारंवार ईडीचा जो दबाव आणतोय आणि त्या तणावाखालीच दादा हा निर्णय घेतील. भाजपकडून ईडीचा त्रास दिला जातोय दादांना. अंजली देवानी ठीक आहे ना, अंजली ताईंनी एखादं मत मानलं असेल तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अजून तरी या देशामध्ये ते दडपशाही आहेच, पण इतकी पण नाही आहे की एखादी महिला ती काही ट्विटरवर बोलू शकत नाही किंवा तुमचे जे कधी कुठे बोलले ते मला माहिती नाही. ताई पहाटेच्या शपथविधीनंतर सातत्यानं दादांच्या विश्वासार्हतेबद्दल एक प्रश्नचिन्ह जे आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित केलं जातं. वेगवेगळ्या नाही, फक्त माध्यमात, सोशल माध्यमातून विशेषतः जास्त. आता सुद्धा दादा मागच्या आठवड्यामध्ये काही तास जे आहेत ते कोणाच्याही संपर्कात नव्हते, त्यानंतर सुद्धा दादा भाजप सोबत जाणार याच चर्चा सुरू झाल्या. नेमकं यामागचं कारण काय वाटतं? मला नाही माहिती, मला कसं माहिती असेल, कारण मी गॉसिपमध्ये फारसा माझा वेळ घालवत नाही, कारण का माझ्यावर खूप जबाबदारी आहे. एक तर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी खूप मोठी असते आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने हा एक हाय परफॉर्मिंग डेटा ड्रिव्हन, तुम्ही डेटा बघू शकता की एक हाय परफॉर्मन्स असा लोकसभा मतदारसंघ आहे. देशामध्ये अनेक केंद्राच्या आणि राज्याच्या स्कीम्स आहेत ज्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघ हा एक नंबरला आहे. त्याच्यामुळे आम्ही कामात इतके व्यस्त असतो की आम्हाला गॉसिप करायला खूप कमी वेळ. बदनाम केलं जातंय किंवा त्यांचं अशा पद्धतीचं काही षडयंत्र एकूण पवार फॅमिलीच्या संदर्भात, पवार फॅमिलीच्या विरोधात षडयंत्र चालूच असतं. त्याच्यात घ्याय काय, आम्हाला सवय झाली आहे त्याची. माझं म्हणणं आहे गुड न्यूज किंवा बॅड न्यूज, आम्ही बातम्यांमध्ये आहोत याचा अर्थ नाणं चालतंय मला.